पांगरा ढोणी येथील 60-70% लोकांनी सोडले गाव. कोरोना वर मात करण्यासाठी शेतातच राहणे केले पसंत. कोरोना कोविड-19 साथीच्या रोगाचे भय सर्वत्र वाटत असताना ढोणी पांगरा येथे औरंगाबाद पुणे इतर ठिकाणाहून परत गावी आले असताना गावातील सुमारे 60-70% लोकांनी शेतात मोकळ्या हवेतच राहणे पसंत केले. गावातील सर्वच व्यवहार दुकाने कामे सर्व बंद असून कुणीही घराबाहेर पडू नये अशा सूचना ढोणी पांगरा येथील आरोग्य सेविका चव्हाण यांनी समस्त ग्रामस्थांना दिल्या आहेत. तोंडाला दस्ती मान करा पहिली सांगितलं तर मजाक करायला कोणत्या गोष्टीचा खरंच बसू नका. एक जागी बसत नाही आपल्याला. 15 दिवस तरी संयम बाळगा थोडस. बोला काय ते बोला काय ते शूटिंग बसू देऊ नका. गावामध्ये काय तुम्हाला मजाक वाटायची सांगितली. मी उपकेंद्र पांगरा येथील कार्यरत ANM आरोग्य सेविका चव्हाण बोलते. प्राथमिक आरोग्य केंद्र कावलगाव. मी तुम्हाला कोरोना बद्दल थोडी माहिती सांगणार आहे, ती ऐकून घ्यावी. कोरोना हा विषाणूजन्य आजार असून सर्वत्र म्हणजे भारतामध्ये याचं किती गांभीर्य आहे हे आपण लक्षात घेत आहोत आणि या आजाराबद्दल आपल्याला गावोगाव सगळी जनजागृती करायला सांगितलेली आहे. जे व्हिलेज लेवलचे लोक आहेत, जे कार्यक्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, यांना काही आम्हाला सर्वे करायला सांगितले. सर्वे मध्ये आशा, आरोग्य सेविका आणि आरोग्य सेवक यांनी दररोज आपल्या गावामध्ये बाहेर गावून इतर परदेशातून लोक किती आलेत याची डेली रिपोर्टिंग द्यायची आहे. तसेच गावामध्ये आलेल्या लोकांसाठी आपल्याला क्वारंटाईन कक्ष आणि संदर्भ सेवा म्हणजे त्यांना आयसोलेशन वॉर्डामध्ये आपल्याला दाखल करायचं आहे, तर संदर्भ सेवा सुद्धा आपल्याला त्यांना द्यायची आहे. ह्या लोकांना आपल्याला गावोगाव जनजागृती करायची आहे. या लोकांना सांगायचं आहे की बाबा एकमेकांच्या जवळ राहू नका असं आपल्याला त्यांना संदेश द्यायचा आहे. का तर हा पसरणारा आजार आहे, विषाणूजन्य आजार आहे, एकापासून दुसऱ्याला होणारा आजार आहे. त्यामुळं काही आपल्याला महत्वाचे संदेश त्यांना द्यायचे आहेत. त्यामध्ये पहिला संदेश वारंवार नेहमी स्वच्छ हात धुवा, आपल्या हाताचा स्पर्श चेहऱ्याला होऊ देऊ नका, त्याचबरोबर इतरांच्या संपर्कात येऊ नका आणि जरी कोणी जर तुमच्या संपर्कात आलं तर कमीत कमी आपलं त्याचं आणि आपलं अंतर हे 1 मीटरपर्यंत असावं. त्याचबरोबर गावामध्ये जनजागृती करत असताना लोकांना जिथे जिथे समूह होत आहेत, समूहाने लोक बसत आहेत, तर त्यांना सांगायचं समूहाने न बसता ह्या आजाराचं किती गांभीर्य आहे आणि हा आजार होतो कसा हे आपल्याला जनजागृती द्यायची आहे. तर शासनाने आपल्याला पत्रकं दिलेली आहेत वाटण्यासाठी, काही प्रसिद्धी पत्रकं दिलेली आहेत, तर ते आपण गावगाव वाटलेले आहेत, वाटप केलेले आहेत. आशांनी याचा सर्वे केलेला आहे. सर्वेमध्ये जे परदेशातून लोक आलेले आहेत किंवा पुणे मुंबई अशा मोठमोठ्या सिटीतून जे लोक खेडे लेवलला आलेले आहेत त्या लोकांना आपण तात्काळ 14 दिवस अलग करण्याचा म्हणजे किंवा क्वारंटाईन करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा लोकांना आपण महत्वाच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना देऊन त्यांना वेगळं राहण्यासाठी सांगत आहोत. त्याचबरोबर ज्यांना काही चिन्ह लक्षण दिसतात, चिन्ह लक्षणामध्ये ताप, सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे हे जे चिन्ह लक्षणे ज्या लोकांमध्ये दिसून येत आहेत त्यांना लगेच आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर किंवा RH लेवलला रेफर करत आहोत. त्याचबरोबर आता आम्ही जे लोक आरोग्य विभागामध्ये काम करणारे ते व्हिलेज लेवलचे असो, RHचा स्टाफ असो का PSCचा स्टाफ असो, तर
मला एवढं सांगायचं आहे की हे जे लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा देत आहेत, तर शासनाला माझी विनंती आहे या लोकांसाठी काहीतरी विचार करावा आणि आम्हाला एक संरक्षण किट मिळावी, संरक्षण किट मिळावी यासाठी मी विनंती करते आणि एवढे बोलून। आज आपल्या भारतामध्ये कोरोना या रोगाचं महाभयंकर संकट आलेलं आहे आणि आमच्या गावामध्ये 15 ते 16 औरंगाबाद, पुणे, मुंबई अशा ठिकाणून रहिवासी आलेले आहेत आणि त्या भीतीने आमच्या गावातले 60 ते 70% लोक शेतामध्ये जाऊनच मुक्कामी थांबलेले आहेत। प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण सुरक्षित राहिलं पाहिजे, एवढीच मी आपल्याला आग्रहाची विनंती करत आहे।